चीनमध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातले असून आतापर्यंत 2000 पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला. त्यामुळे येथील अनिवासी नागरिकांना त्यांच्या देशातून मायदेशी नेण्यात येत आहे. भारत सरकारनेही चीनमध्ये अडकलेल्या 650 भारतीयांना मायदेशी सुखरूप पोहोचवले. मात्र अद्यापही चीनमधील काही महत्वाच्या शहरांमध्ये भारतीय नागरिक फसले असून घर वापसी करण्याची विनंती या भारतीयांकडून होत आहे. तसंच मराठमोळ्या अश्विनी पाटील यांनी भारत सरकारकडे एअरलिफ्ट करण्याची विनंती केली होती. त्यानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अश्विनी सोबत फोनवरून संवाद साधत मदतीचे आश्वासन दिले. त्यानंतर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी अश्विनीशी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधला. तसेच देशपातळीवरील आणि परराष्ट्र मंत्रालयाशी सातत्याने संपर्क करून चीनमधील भारतीयांचा विश्वास वाढवला. आता या सर्व भारतीयांसाठी गुड न्यूज आहे, कारण लवकरच ते मायदेशी परतणार आहेत. चीनमधील वुहान शहरात जवळपास 90 भारतीय अडकले, त्यामधील 8 लोक हे महाराष्ट्रीयन आहेत. मी त्या 8 जणांशी तसेच त्यांच्या परिवारातील सदस्यांशी सुद्धा फोनवरून चर्चा केली आहे. अडकलेल्या भारतीयांना भारतात परत येण्याची इच्छा आहे, तसे भारतीय दूतावासाकडून सुद्धा प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे. तसेच चीनमधील भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार चीन सरकारकडून उद्या भारतीय वायुदलाचे विमान उतरवण्यात जर परवानगी मिळाली तर भारतीय वायुदलाचे एक विमान उद्या चीनकडे रवाना होईल. आपले सर्व भारतीय सुरक्षितरित्या भारतात परत यावे त्यासाठी मी सदिच्छा आणि प्रार्थना करतो, असेही चव्हाण यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवरून म्हटलंय. ब्युरो रिपोर्ट, झुमा न्यूज, मुंबई.